झी 24 तास एक पाऊल पुढे। मुंबईच्या मिठी नदीला अनधिकृत बांधकामाचा विळखा पडलाय। मिठीच्या विकासासाठी एमएमआरडी आणि मुंबई महापालिकेनं 1200 कोटी खर्च करूनही ही अनधिकृत बांधकामं हटवली गेलेली नाहीत। या अनधिकृत बांधकामांवर कारवाई करण्यात दोन्ही एजन्सीजना आलेल्या अपयशामुळे मिठी नदीचा विकास फक्त कागदावरच दिसतोय। हीच ती मिठी नदी जिच्या भयानक पुराचा फटका मुंबईकरांनी अनुभवला, त्यानंतर खडबडून जाग्या झालेल्या एमएमआरडीए आणि मुंबई महापालिकेनं 1200 कोटी खर्च करत नदीचं रुंदीकरण आणि गाळ काढत सौंदर्यीकरणावर खर्च केला। मात्र अजूनही मिठी नदीवरची मुंबई महापालिकेच्या हद्दीतली 1600 अनधिकृत बांधकामं तर 450 एमएमआरडीएच्या हद्दीतली अनधिकृत बांधकामं हटवली गेलेली नाहीत। या अनधिकृत बांधकामांवर कारवाई करण्यात महापालिका आणि एमएमआरडीएला अपयश आल्यामुळं मिठी नदीचा विकास फक्त कागदावरच झाल्याचं उघड झालंय। डेडलाईन दिली गेली होती आणि ज्या पद्धतीने रुंदीकरण आणि सफाईकरण करणं आवश्यक होतं ते झालेलं नाही। गेल्या 3 वर्षापासून तर एमएमआरडीएने तर अजिबात सफाई केली नाही आणि पालिकेने सुद्धा वरून वरून सफाई केली। याबाबत एमएमआरडीए आणि मुंबई महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी बोलायला नकार दिलाय। मात्र पालिकेतल्या सत्ताधारी शिवसेनेनं पालिका आयुक्तांवर टीका केली आहे। महापालिकेचे 22 कोटी रुपये मुंबईकरांचे 22 कोटी रुपये खर्च करण्याचा जो निर्णय घेतला त्यास त्यांना जे अधिकार आहेत वॉटर डिझास्टर मॅनेजमेंटचे जे अधिकार मुख्य म्हणून त्यांच्याकडे जो अधिकार आहे तो अधिकार त्यांनी अनधिकृत बांधकामाच्या विरोधात म्हणून वापरला पाहिजे। महापालिका आणि एमएमआरडीएनं अनधिकृत बांधकामं न हटवता नुसता मिठीतला गाळ काढण्याचे पैसे उकळल्याचा आरोप होतोय। मिठी नदीच्या रुंदीकरणासाठी आणि सफाईसाठी मुंबई महापालिका आणि एमएमआरडीएने आतापर्यंत 1200 कोटी खर्च केले, मात्र ही अनधिकृत बांधकाम अद्याप हटवली गेली नाहीत। याला जबाबदार कोण? मुंबई महानगरपालिका की एमएमआरडीए? हाच खरा आता सवाल आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट प्रमोद गरुडसह हेमंत बिर्जे, झी मीडिया, मुंबई। झी 24 तास एक पाऊल पुढे।